नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण तसेच विमानतळ परिसरातील स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त यांच्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी 24 जानेवारी रोजी 27 गाव प्रकल्पबाधित संघर्ष समिती व सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून विमानतळ कामबंद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान काही प्रकल्पग्रस्त तसेच युवा वर्ग यांना या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही शंका निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे 27 गाव प्रकल्पबाधित संघर्ष समितीबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाले होते आणि याच पार्श्वभूमीवर सर्व प्रश्नांचे निरसन करण्यासाठी 27 गाव संघर्ष समितीच्या माध्यमातून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत 27 गाव संघर्ष समितीमधील सदस्यांनी भूमिपुत्रांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत प्रकल्पग्रस्तांच्या मनातील संभ्रम दूर केले असेच दिसून आले. यावेळी कमिटीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, उपाध्यक्ष गोवर्धन डाऊर, कार्याध्यक्ष सुनील म्हात्रे, सचिव प्रेम पाटील, प्रवक्ते रुपेश धुमाळ व इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. 24 तारखेचा काम बंद आंदोलनाबद्दल जो प्रत्येकाच्या मनामध्ये शंका होती, ती शंका दूर करण्यासाठी आज आम्ही ओळ्या या ठिकाणी चांगल्या संख्येने उपस्थित राहून प्रत्येकाच्या मनातलं प्रश्न विचारलं. ज्या ज्या शंका होत्या त्या शंका प्रत्येकाच्या मनातल्या दूर झाल्या आणि याच्या पुढचे जे मोर्चे असतील त्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सर्वजण उपस्थित राहतील. 27 गाव प्रकल्पबाधित कृती समितीच्या माध्यमातून एक जाहीर सभा ठेवण्यात आली. 24 तारखेला झालेल्या विमानतळाच्या कामबंद आंदोलनाबद्दल काहींच्या शंका होत्या, काही विरोधकांच्याही शंका होत्या, असे मेसेज व्हायरल होत होते. त्या शंकाचं निराकरण करण्यासाठी 27 गाव कमिटीचे पदाधिकारी, सदस्य, 27 गावचे ज्येष्ठ मंडळी, युवा वर्ग आणि ज्यांना ज्यांना शंका होत्या त्यांच्यासाठी ही सभा आपण जाहीर सभा घेतलेली होती. यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थ युवा वर्ग होते आणि चांगल्या प्रकारे चर्चा आणि प्रत्येकांच्या प्रश्नाला चांगल्या प्रकारे सकारात्मक उत्तर दिलं. आणि 24 तारखेला जो आंदोलन झाला त्या आंदोलनाची पार्श्वभूमी सांगण्यात आली आणि या आंदोलनाचा आपल्याला फायदा कसा होणार आहे हे सुद्धा सांगण्यात आलं. आणि येत्या महिन्याच्या 24 तारखेच्या अगोदरच, एक महिन्याभराचा कालावधी शिडकोला दिला, या कालावधीच्या अगोदरच आपल्या मागण्या बहुतांश पूर्ण होती ही अशी चर्चा झालेली आहे. आणि नक्कीच जर इथे मी सांगेलच का प्रत्येक संघटना असतात, प्रत्येक पक्ष असतोय, कुठल्याही गोष्टीचं शंका निवारण असं सभा घेत नाही, पण या प्रथमच या संघटनेने, 27 गावच्या संघटनेने शंका निरसनासाठी एक जाहीर सभा घेतली आणि प्रत्येकांना विश्वासानेमध्ये आपण उत्तर दिलं आणि या विश्वास असाच राहू द्या असं मी गणेशा चरणी सांगेल. नमस्कार. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.